रखा था वो। नाना पटोले बहुजनांचा नेता आहे, पोरगा आहे, आणि बहुजनांची लोक काही लोकांना नको, आणि शेतकऱ्याचा पोरगा पुढे येत असेल त्याचा विरोध स्वाभाविक आहे। शिवाजी महाराजांचाही विरोध झालेला आहे त्या काळातही, या काळातही शिवाजी महाराजही शेतकऱ्याचाच पोरगा होता, कुणब्याचा पोरगा होता, नाना पटोले तोच आहे। त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीला आपण इतिहास हा सातत्यानं रिपीट होत राहतो, आजही रिपीट होत आहे। त्यांना त्यांचं काय, मी जहाज डुबवले नाही, माझे मी त्यांचे जहाज डुबवले नाही, आखरी त्यांनी माझा व्यक्तिगत राग का करावा हे मला काही करण्याचं कारण। आशिष शेलार यांनी काँग्रेस ही देशविघातक गँगचे मोर्चा झाल्याचं म्हटलंय। कोण आहे देशभक्त आहे ना, नरेंद्र मोदीच हा देशाला विकतो आहे, चीन सारख्या देशाला आज सीमा आपल्या देशातल्या अनेक त्यांच्या ताब्यात देण्याचं काम नरेंद्र मोदी सरकार करतंय। तर बीजेपीच आणि नरेंद्र मोदीचं सरकारच हे देश विकणारी एक मोर्चा झालेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।